जय जिजाऊ, मी रमेश आंडे, संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून आपल्याशी या मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहे। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रकारच्या घडामोडी आपण आता पाहत आहात। एक म्हणजे महाराष्ट्राच्या या लोकशाहीमध्ये महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर ह्या विचाराने तयार झालेला हा महाराष्ट्र, जडणघडण झालेला हा महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये कृषी खात्यावर असलेला, म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी खात्याचे मंत्री एखाद्या महिलेविषयी अर्वाच्य भाषेत विधान करतात, ह्या विधानाचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो। मी कुणाविषयी बोलतो आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल। या महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सतारजी यांनी माननीय संसदपटू आपल्या सर्वांच्या ताई सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी जे उद्गार काढले हे अशोभनीय आहे। आणि ही व्यक्ती जी आहे ही सर्वसामान्य व्यक्ती नसून ही संसदरत्न आहे। या महिलेविषयी, अशा उच्च पदावरच्या महिलेविषयी एक सर्वसामान्य माणूस बोलत नाही, तर हा घटनेनुसार एक मंत्री महोदय असलेला माणूस आणि जो कॅबिनेट मंत्र्यामध्ये मोडतो अशी व्यक्ती अशा प्रकारचं विधान करणं म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि अशा प्रकारचं विधान करून त्यांनी पुनश्च एकदा मी माझ्या विधानावर ठाम आहे अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं त्याचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो। अशा व्यक्तीला जनतेने नाकारणं पाहिजे ही ठाम भूमिका माझी राहील। अशा लोकांना लोकशाहीमध्ये नेतृत्व करण्याचा कोणताही अधिकार राहत नाही। अशा व्यक्तीचा पूर्ण निषेध आपण मतदानातून करावा असं आव्हान मी महाराष्ट्रातल्या जनतेला करतो। आणि अशा प्रकारचं कोणीही विधान या महाराष्ट्रात करणार नाही, अशा प्रकारचं यांना शासन जनताच करेल। कारण ही लोक जनतेच्या जीवावर मोठी झालेली आहेत, जनता निवडून देते म्हणून तुम्ही मंत्री महोदय झालेला आहात, आमदार झालेला आहात, आणि तुमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप का होतात, तर तुमचं वागणं व्यवस्थित नाही म्हणून तुमच्यावर आरोप झालेले आहेत। हे पहिलं आपण आत्मपरीक्षण करावं आणि नंतर बोलावं। तर सत्तारजी, आम्हाला तुमची पुनश्च एकदा तुम्हाला आम्ही विनंती करतो की आम्हीच तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तरी जनतेचा मान ठेवून आपण कोणत्याही महिलेविषयी, आपल्या घरात आपली पत्नी आहे, आपली माता आहे, आपली भगिनी आहे, यांचासुद्धा आपण आदर ठेवावा। आपण जर एखाद्या महिलेविषयी असं बोलतो तर घरामध्ये आपण महिलांचा आदर करतो की नाही करतो याचा आपल्याला विसर पडलेला आहे असं आम्हाला वाटतं। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।